Once again, good morning to all. Let us start our today's session. Okay. In previous session, we have solved a normal form examples. Okay. Around 25 examples we have solved of normal form. Now, we will move forward and we'll go for the second form by converting the matrix into that form. You will get the rank. Okay. Like a normal form. It is one of the form by using elementary transformation. We can convert the matrix into that form. And so that we will get the rank of the matrix. Okay. And yes. This is called echelon form. Second form. To find the rank, there are two forms. One is a normal form. And second is echelon form. Echelon form. Okay. That is the second type. But the echelon form is as comparable to normal form. It is easy one. Okay. It is easy to convert the matrix into echelon form and get the rank. Understood? Okay. Rank find out karnyasathi pahila by definition minor ni rank yete. Dusra apan ghetla. By using row and column transformation, convert the matrix into normal form and get the rank. Ata hai tisra form hai. That is the convert the matrix into echelon form and we'll get the rank of the matrix. Okay. The rank of a matrix in echelon form is equal to number of rows containing non-zero elements. Indirectly ka yanar, number of non-zero rows is equal to a rank of matrix. Am I correct? This is when possible if the matrix is in echelon form. If the matrix is in echelon form, then it is possible. That is, in above example, there are two non-zero rows. Two rows which contains non-zero elements. Hence, the rank is 2 in this way. Jar eka matrix madhe two non-zero rows astil, tar tya matrix chi rank 2. He kadhi tya matrix echelon form madhe asliyanantar. ते मैट्रिक्स इक्लॉन फॉर्म मध्ये असल्यानंतर ठीक है सर्वांना लक्ष देते हेलो यस सर येते सर रिपीट सर हां इक्लॉन फॉर्म मध्ये जर तुम्ही तो मैट्रिक्स इक्लॉन फॉर्म मध्ये कन्वर्ट केला तर त्याची रँक किती असते सिंपल नंबर ऑफ नॉन झिरो रोज इज इक्वल टू रँक ऑफ द मैट्रिक्स ओके मी थोडासा अजून क्लियर करतो इथं हे वा एका लाइन मध्ये स्टेटमेंट नॉर्मल फॉर्म रैंक ऑफ ए इज इक्वल टू व्हाट इज द रैंक यस ऑर्डर ऑफ मैट्रिक्स ऑर्डर ऑफ यूनिट मैट्रिक्स ना यूनिट मैट्रिक्स जेवढी ऑर्डर असते तेवढी त्याची रैंक असते बरोबर आहे का i2 i3 i4 यस सर हां आता इक्लॉन फॉर्म मध्ये जर तुम्ही त्याला कन्वर्ट केलं इक्लॉन फॉर्म मध्ये जर कन्वर्ट केलं तर रँक ऑफ ए किती असणार नंबर ऑफ सिंपल नॉन झिरो रोज नंबर ऑफ नॉन झिरो रोज आणि नॉन झिरो रो म्हणजे काय त्या रो मध्ये एक तरी एलिमेंट नॉन झिरो पाहिजे असा रो असे किती रोज आहेत त्या मॅट्रिक्स मध्ये बघायचं दॅट विल बी आवर रँक ऑफ द मॅट्रिक्स अंडरस्टूड दिस इज इक्लॉन फॉर्म यस सर तुमचा प्रश्न काय असायला पाहिजे मी काय सांगितलं नाही आता इक्लॉन फॉर्म मध्ये काय समजवायचं राहिलंय मॅट्रिक्स काय समजवायचं राहिलंय माझं मी म्हटलं की नॉर्मल फॉर्म मध्ये असेल तर ऑर्डर ऑफ रँक इज ऑर्डर ऑफ द मॅट्रिक्स इक्लॉन फॉर्म मध्ये असेल तर इक्लॉन फॉर्म मध्ये असेल तर त्याची रँक असते नंबर ऑफ नॉन झिरो रोज तर मी काय सांगायचं राहिलंय आता या चार पॉइंट मध्ये मॅट्रिक्स मी तुम्हाला इक्लॉन फॉर्म सांगितलं का व्हॉट इज इक्लॉन फॉर्म नाही मग तुम्ही कसं ऐकताय मग नंबर ऑफ नॉन झिरो रोज नाही ते झालं ना पण ते कन्वर्ट झाल्यानंतर झालं पण व्हॉट इज इक्लॉन फॉर्म नॉर्मल फॉर्म म्हणजे काय आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करा तसं इक्लॉन फॉर्म म्हणजे काय मी सांगितलं का तुम्हाला नो सर नाही सर नो सर मग ते क्वेश्चन पाहिजे पहिल्यांदा इक्लॉन फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे नेमकं काय करायचं बरोबर का येस सर हा ओनली झिरो ट्रान्सफॉर्म हा ते नाही हे झालं
At the time of converting the echelon form, we are supposed to be use yes. हे लक्षात ठेवा आता. अजिबात आपलं डोकं चालवायला जायचं नाही. रो ट्रान्सफॉर्मेशन युज करा म्हटलं की रो ट्रान्सफॉर्मेशनच युज करायचं. कशासाठी? इक्लॉन फॉर्म साठी. कशासाठी? इक्लॉन फॉर्म साठी. नाउ व्हाट इज द इक्लॉन फॉर्म? बाय युझिंग रो ट्रान्सफॉर्मेशन ओनली मेक एज मेनी रोज झिरोज ऑल एलिमेंट्स इन दॅट रो झिरो एज पॉसिबल. एक बेसिक क्रायटेरिया आहे इक्लॉन फॉर्म म्हणजे. लक्षात ठेवा काय लिहिनो आता पुढे मी इथं. ट्रायंगुलर. येस. अपर ट्रायंगुलर मॅट्रिक्स मीन्स व्हॉट? इक्लॉन फॉर्म. पण तसं म्हणायचं नाही आपण समजून घ्यायचे ते. अपर ट्रायंगुलर मॅट्रिक्स मीन्स इक्लॉन फॉर्म मीन्स व्हॉट? बिलो ऑफ द डायगोनल एलिमेंट्स वी आर सपोज टू बी मेक बिलो ऑफ ऑल डायगोनल एलिमेंट्स झिरो. झिरो. येस. डायगोनलच्या सगळे खालचे झिरो करायचं म्हणजे फक्त खालचे एलिमेंट झिरो करा आणि नंबर ऑफ नॉन झिरो रोज चेक करा आणि जेवढे नंबर ऑफ नॉन झिरो रोज असतील तेवढी त्या मॅट्रिक्सची रँक असेल. दॅट इज द पार्ट. आणि ते अजून काय म्हणतं रो ट्रान्सफॉर्मेशन युज करताना मेक ऍज मेनी रोज झिरोज ऍज पॉसिबल. म्हणजे जेवढे रोज झिरो करता येतील तेवढे रोज झिरो करा असं म्हणतं ते. ओके. म्हणजे जर कुठला झिरो रो मध्येच आला इथे सगळे झिरो आले तर त्याला काय करायचं? शिफ्ट टू बॉटम. मी सांगितलं होतं अगोदर शिफ्ट टू बॉटम ऑफ द मॅट्रिक्स. शिफ्ट दॅट रो टू बॉटम ऑफ द मॅट्रिक्स. ओके. येते लक्षात? इक्लॉन फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे काय? सिंपल. अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्सच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं. अप्पर ट्रायंग्युलरच्या मॅट्रिक्सच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करणे. दॅट इज अ सिंपल मेथड वी कॅन से. ओके. आलं का सर्वांना लक्षात? यस सर. ओके. अजून सोपं नॉर्मल फॉर्म आणि बरं ठीक आहे एक एक्झाम्पल सॉल्व्ह करू आणि मग हे करूया आपण. ठीक आहे. एक्झाम्पल सॉल्व्ह करूया म्हणजे बेटर वे. काय होईल माहितीये का? समजेल आपल्याला म्हणजे नेमकं मला काय म्हणायचंय किंवा तुम्हाला काय करायचंय. ठीक आहे. ठीक आहे. बघूया आपण काय होतं आता. सर लिहून घ्यायचं नको नको. हा लिहून घ्यायचं की एक मिनिट की तुम्हाला लक्षात आलं सर्वांना? येस सर. हा नाव राईट ऑन ऑल द थिंग्स. आणि इथं ह्याला ब्रॅकेटमध्ये लिहून घ्या आपल्यासाठी. हा कुठं असं म्हणू नका की असं आहे कुठं असं नाही. अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स इन अदर वर्ड्स वी कॅन से बिलो डायगोनल एलिमेंट्स आर झिरो. त्याच्या पुढेच लिहून घ्या वाटल्यास. बिलो डायगोनल एलिमेंट्स झिरो. आणि अंडरलाईन करायला ओनली रो ट्रान्सफॉर्मेशन्स. अंडरलाईन ओनली रो ट्रान्सफॉर्मेशन्स. अँड व्हॉट विल बी द रँक? नॉन झिरो रोज. नॉन झिरो रोज विल बी द रँक फॉर इक्लॉन फॉर्म. आणि त्याच्या खाली इथं नोट म्हणून ऍड करा वाटल्यास काय फरक पडत नाही. फर्स्ट normal form implies a rank of the matrix is equal to unit matrix a unit order. Haan. Order of unit matrix. Unit matrix आपल्याला माहिती असतं पण आपण थेरोटिकली एक्सप्लेन नाही करू शकत त्यामुळे ते बघायचं थोडस. इक्लॉन फॉर्म rank of matrix is equal to number of yes non zero rows. Non zero rows. Okay. Hey, note म्हणून add करून घ्या. MCQ साठी important आहे. आता पण नंतर गेट च्या एक्झाम ला पण गेट च्या एक्झाम ला जे एमटेक साठी दिलं त्या एक्झाम साठी मॅट्रिक्स हा इम्पॉर्टंट आहे बरं का. आपल्या होल आता फर्स्ट जो M1 आहे त्या M1 मधले दोन युनिट्स महत्वाचे आहेत. The first one is this one, matrix, and the last one, that is expansion of function, that is second unit, 3, 4, and 6. 3, 4, 6, the units are important for gate. 3, 4, 6, matrix, no, 3, 2, 6, 2, 3, 6, expansion of function and vector.
हे इम्पॉर्टंट असेल तुम्हाला गेट साठी, त्या त्यावेळेस मी सांगत जाईन, पण मॅट्रिक्स तरी इम्पॉर्टंट आहे आणि त्यातले हे एमसीक्यू साठी लागतात पॉइंट. ऑर्थोगोनल मॅट्रिक्स आर इम्पॉर्टंट, दीज मॅट्रिक्स इज ऑल्सो इम्पॉर्टंट, सिमेट्रिक स्क्यू सिमेट्रिक प्रॉपर्टीज वी शुड नो. कंप्लीट करा हे. हे रो ट्रान्सफॉर्मेशनला वगैरे व्यवस्थित अंडरलाईन करून वगैरे लिहा बरं का, लक्षात आलं पाहिजे डायरेक्ट आपल्याला काय आहे त्याच्यात. सर ते खाल चलायचं रिडक्शन ऑफ इक्लॉन फॉर्म. हा हा ते पण लिहायचं की रिडक्शन टू इक्लॉन फॉर्म यूज रो ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे. मी म्हणलं की अंडरलाईन करायचं त्याला. ओके हॅलो, आवाज येतोय कोणाचा तरी? कॅन यू म्यूट युअर सेल्फ? जर एखाद्या एलिमेंट नॉन झिरो असेल तर तो भरायचा का? समजलं नाही मॅडम मला, तुमचा आवाज क्लिअर नाही आला मला. नाही मॅम, नाही रेंज रेंज रेंजचा इश्यू आहे. यू हॅव द प्रॉब्लेम ऑफ रेंज. हॅलो, हॅलो, हॅलो मॅडम. नाही, आय एम नॉट गेटिंग यू सर. येस येस, ससाने मॅडम मी काय करतो, पुढचं एक्झाम्पल सॉल्व्ह करतो, मी तुम्हाला लक्षात येईल. नो प्रॉब्लेम, मी एक एक्झाम्पल सॉल्व्ह करतो, मग काय डाऊट असेल तर विचारा. क्लिअर झालं सर्वांनी लिहून घेतलं बोर्डवरचं? हॅलो, येस सर. विथ दीज नोट, विथ दॅट नोट, येस सर. फॉलो येस सर. नोट पण लिहून घेतला सर्वांना? येस सर. कन्सिडर करा की बाबा एमसीक्यू सर. ते शेवटचं काय लिहिले तुम्ही, नंबर ऑफ नॉन झिरो खाली काय लिहिले? रोज रोज. ओके ओके, नंबर ऑफ नॉन झिरो रोज त्या मॅट्रिक्स मध्ये किती आहेत बघायचं. इक्लॉन फॉर्म नंतर, इक्लॉन म्हणजे अप्पर ट्रायंगुलर मध्ये कन्वर्ट केल्यानंतर बघायचं किती आहेत. दोन असेल तर दोन, तीन असेल तर तीन, चार असेल तर चार रँक त्याची, एक असेल तर एक. ठीक आहे, नाउ लेट्स कन्सिडर वन एक्झाम्पल आणि त्याच्यावर क्लिअर होईल. हा क्वेश्चन, रिड्यूस द फॉलोइंग मॅट्रिसेस इन टू इक्लॉन फॉर्म अँड फाइंड इट्स फाइंड देअर रँक्स. रिड्यूस द फॉलोइंग मॅट्रिक्स इन टू इक्लॉन फॉर्म अँड फाइंड देअर रँक्स. ओके, फर्स्ट एक्झाम्पल राहून दिस एक्झाम्पल. दोन आहेत, दोन्ही एक्झाम्पल लिहून घ्या.
दोन्ही एक्झाम्पल लिहून घेतले का? दोन्ही एक्झाम्पल लिहून झालं की सांगा आपल्याला, एकतर एक्झाम्पल सॉल्व्ह करावं लागेल त्यातलं. हा, ऑल ऑफ आर कम्प्लीटेड? नो सर, एक मिनिट. ओके, कम्प्लीट कर. यस सर. वी विल वेट फॉर वन मिनिट. ओके, सम स्टूडेंट्स आर राइटिंग स्टिल, स्टिल दे आर राइटिंग, सो वी विल वेट फॉर देम. झालं सर. ओके ओके, चलो ठीक आहे, मी व्हाइट बोर्ड शेअर करतोय आता. ठीक आहे, एक्झाम्पल नंबर वन, लेट ए इज इक्वल टू, व्हॉट इज द मॅट्रिक्स? 1 2 3 1 2 3 1 1 1 0 1 1 नेक्स्ट 0 1 1 1 1 0 1 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
सांगितलं अपर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. ओके, अपर ट्रायंग्युलर म्हणजे काय? बिलो ऑफ द डायगोनल एलिमेंट, डायगोनल एलिमेंट शुड बी झिरो. झिरो म्हणजे खालच्या सगळ्या झिरो करायच्या आपल्याला. तर आपण नॉर्मल फॉर्म मध्ये पण हे केलंय, बरोबर आहे ना? नॉर्मल फॉर्म मध्ये आणि याच्यामध्ये काय डिफरन्स असणार आहे? बेसिक डिफरन्स कोण सांगू शकेल का? रो ट्रान्सफॉर्मेशन युज करायचं. गुड गुड गुड. हा, पुढे त्यामध्ये आपण युनिट मॅट्रिक्स वरून रँक कशी करत होतो. हा गुड. अजून फर्स्ट एलिमेंट वन. हा, फर्स्ट एलिमेंट वन करायचं. हा, पुढे अजून इथे रिस्ट्रिक्शन डायगोनल एलिमेंट वन. कॉलम ट्रान्सफॉर्मेशन नॉट युज. कॉलम ट्रान्सफॉर्मेशन नॉट युज मॅडम. ते दोन्ही सेम. ओनली रो ट्रान्सफॉर्मेशन मीन्स नो कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. सेम अपर ट्रायंगुलर आणि अपर ट्रायंगुलर आणि लोअर ट्रायंगुलर दोन्ही पण झिरो करायचं आपण. हा गुड गुड. विचार बरोबर केला सांगताना, फक्त थोडं वेगळ्या लँग्वेज मध्ये सांगितलं. इथं आपण अपर ट्रायंगुलर कन्वर्ट करतोय म्हणजे काय करतोय, फक्त डायगोनलच्या खालचे एलिमेंट झिरो करतोय आणि वरचे एलिमेंट झिरो करत नाही. कुठल्या रिस्ट्रिक्शन रिमूव्ह झाल्या बघा. आपण काय करतोय, अबोव डायगोनल झिरो करत नाही, बरोबर आहे का? अबोव डायगोनल, बरोबर आहे. दॅट इज अ बेसिक डिफरन्स. रो पहिल्यांदा आलं, रो ओनली रो. ओके, दुसरा डिफरन्स येतोय यात, अबोव डायगोनल नॉट इक्वल टू झिरो. आणि अबोव डायगोनल एलिमेंट आपण झिरो कशाने करायचो? तिथे कुठलं ट्रान्सफॉर्मेशन युज करायचो? इथे कॉलम. तिथे आपण काय करत होतो? कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. कॉलम. तर नॉर्मल फॉर्म आणि इक्लॉन फॉर्म मध्ये बेसिक डिफरन्स काय असणार आहे मग? मेजर अँड बेसिक डायगोनल एलिमेंट वन करायला लागणार. बर, ठीक आहे. ते डायगोनल रिस्ट्रिक्शन नाही, जाऊ सोडा ते वनच नाही. बेसिक डिफरन्स काय असेल? आपण तिथं अबोव डायगोनल झिरो करायचं इथं करत नाहीये, त्यासाठी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन आपण युज करत नाही. तर ह्यातलं मेन म्हणजे आपण नॉर्मललाच कधी इक्लॉन म्हणू शकतो असं माझा क्वेश्चन आहे. नॉर्मलच कधी इक्लॉन म्हणणार आपण? अपर डायगोनल एलिमेंट्स बिकम झिरो ट्रान्सफॉर्मेशन. फक्त कॉलम ट्रान्सफॉर्मेशन जर आपण नाही युज केले, फक्त जर कॉलम ट्रान्सफॉर्मेशन आपण नाही युज केले, देन द मॅट्रिक्स इज कॉल्ड इक्लॉन फॉर्म. इक्लॉन. एम आय करेक्ट? येस सर. इमॅजिन करता येतं का? अबोव डायगोनल एलिमेंट आपण कसं झिरो करत होतो? कॉलम ट्रान्सफॉर्मेशननी. आता त्या याच्या इक्लॉन फॉर्म मध्ये त्याला रिस्ट्रिक्शन आहेत का? कॉलम वरच्याला, वरच्याला त्यांचं काहीच रिस्ट्रिक्शन नाही आहे, फक्त बिलो ऑफ द डायगोनल रिस्ट्रिक्शन आहेत.
ठीक आहे. बिलो ऑफ द डायगोनल रिस्ट्रिक्शन म्हणजे वरचं राहिलं म्हणजे कॉलम ट्रान्सफॉर्मेशन गेले. त्यांनी सांगताना ऑलरेडी रोज सांगितलंय म्हणजे काय करायचं फक्त आपल्याला वी हॅव टू कन्वर्ट मॅट्रिक्स इन टू नॉर्मल फॉर्म. सेम प्रोसेस जस्ट वी हॅव टू सपोज वी हॅव टू स्किप वॉट वी हॅव टू स्किप कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. कॉलम ट्रान्सफॉर्मेशन द कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. आर यू गेटिंग माय पॉइंट? येस सर. म्हणजे नॉर्मल फॉर्मचं एक्झाम्पल आहे येतं का लक्षात? आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशन करत होतो का काही आपण? कॉलम ट्रान्सफॉर्मेशनला कॅल्क्युलेशन करायचो? नो सर. जस्ट वी आर रायटिंग द ट्रान्सफॉर्मेशन ओनली. वी आर नॉट मेकिंग एनी चेंजेस इन द अबो मॅट्रिक्स. जस्ट वी आर रायटिंग द ट्रान्सफॉर्मेशन अँड वी आर रायटिंग झिरो इन दॅट एलिमेंट. बरोबर आहे का? कॉलम ट्रान्सफॉर्मेशन करताना मग ते करायचं नाही आहे एवढंच आहे. म्हणजे काय लिहायचं नाही आहे एवढंच आहे. मग ते कॉलम ट्रान्सफॉर्मेशन एक फक्त ट्रान्सफॉर्मेशन स्किप होईल उरलेलं सगळं ऍज इट इज नो चेंज. आता इथं डायगोनल एलिमेंट वन वरती रिस्ट्रिक्शन नाही आहे आपल्याला पण आपण त्याला वन करूनच कॅल्क्युलेशन करायचं. येतं का लक्षात? का करायचं? का करायचं तसं? इथं डायगोनल वन असावं असं गरज. एलिमेंट झिरो. हा एलिमेंट झिरो करता येतात आणि नॉर्मल फॉर्मच्या एक्झाम्पलची प्रॅक्टिस होईल. बरोबर आहे का? एक पॅटर्न फॉलो करू आणि नॉर्मल फॉर्मच्या एक्झाम्पलची प्रॅक्टिस होईल. येतं का सर्वांना लक्षात? डायगोनल वन करायचं आणि तीच प्रोसेस करायची फक्त कॉलम ट्रान्सफॉर्मेशन स्किप करायचे. नॉर्मल फॉर्म इक्लॉन फॉर्म वी जस्ट स्किपिंग द कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. एम आय करेक्ट नाव? असं तुम्ही लक्षात ठेवू शकताय. ओके चलो बाय. आता लीडिंग इलेमेंट इथं वन आहे त्याच्या खालच्या आता दोन झिरो करा. बाय आर टू प्लस आर टू प्लस टू आर वन आर थ्री मायनस आर वन. मेजर अँड बेसिक डिफरन्स इज वी हॅव टू यूज ओनली रो ट्रान्सफॉर्मेशन. लक्ष देते का? इंटरचेंज करताना पण कुठं पण काय पण आगापणा करायचं नाही. नाही तिकडे कॉलमला वन दिसतात ओढून आणसाल तिकडं येणार नाही तसं ते. लक्षात येते सर्वांच्या? रो ट्रान्सफॉर्मेशन फक्त आरच यायला पाहिजे इक्लॉनला. नो सी इक्वलन साइन. वन टू थ्री मायनस वन हा झिरो आला. काय करायचंय? मायनस टू सॉरी मायनस वन प्लस फोर थ्री. मायनस थ्री प्लस सिक्स थ्री. मायनस वन मायनस टू मायनस थ्री. ओके नेक्स्ट वन मायनस वन झिरो. मायनस मायनस टू मायनस थ्री. वन मायनस थ्री यस मायनस टू. मायनस टू वन मायनस वन. वन प्लस वन टू यस टू. लास्ट रो नो चेंज ऍज ऑलरेडी झिरो. इथं प्लस वन आहे ना? तो वन आहे. वन वन आहे. प्लस वन आहे. ओके आलं सर्वांना लक्षात आलं? आता आपण नॉर्मलला काय करायचं हे झिरो करत होतो. आता त्याला सोडून द्या वरचं. आता काय जायचं? ह्याला वन करायचं. वन करण्यासाठी ट्रान्सफॉर्मेशन बाय आर टू डिवायडेड बाय थ्री. येस. कॉलम काही केलं ही युज करायचं नाही लक्षात ठेवा ते. वन टू थ्री मायनस वन झिरो. वन वन मायनस वन मायनस झिरो. मायनस थ्री मायनस टू टू. झिरो वन वन मायनस वन. ओके ठीक आहे हा आला मॅट्रिक्स. नेक्स्ट काय करायचं? त्याच्या खालचे झिरो करायचे आहे. बाय मायनस थ्री च्या जागी मायनस टू येईल. हो सर. मायनस थ्री च्या ठिकाणी झिरो मायनस टू मायनस टू झिरो. हा झिरो आहे ना? ओके ठीक आहे. दॅट इज झिरो मायनस टू. ओके हा गुड 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 गुड. मॅडम रँक किती येते? बाय थ्री टू टू टू. तीन रो आयडेंटिकल आहे. तीनही सेमच आहे तो. रँक टू येते. हा बाय आर थ्री प्लस टू आर फोर. आर थ्री प्लस टू आर टू. आर टू आर फोर मायनस आर फोर आर वन. आर फोर मायनस आर टू. आर टू आर फोर मायनस आर टू. आर वन टू थ्री मायनस वन झिरो. वन वन मायनस वन हा झिरो आला. हे सगळेच्या सगळे एलिमेंट्स
जीरो ओके आलं लक्षात झालं अपर ट्रायंग्युलर अपर ट्रायंग्युलर झालं का हा बिल ऑफ द ऑल डायगोनल एलिमेंट्स आर झिरो आणि कुठले जे दोन रोज दोन झिरो आहेत ते खाली ऑलरेडी झिरो रोज खालीच आहेत कुठे मध्ये नाही आहे तर आता चेक करा नंबर ऑफ नॉन झिरो रोज किती आहे त्याच्यामध्ये देअर फोर रँक ऑफ ए इज इक्वल टू टू काय हे नंबर ऑफ यस नॉन झिरो रोज हा पहिला आला आणि हा दुसरा समजला यस सर सोपा आहे का इक्लॉन नॉर्मल पेक्षा सोपा सर यस अपडेटेड वर्जन आहे हो रँक फाइंड आउट करण्यासाठी त्याच्यापेक्षा हे अपडेटेड आहे थोडस ते एक वर्ष झिरो करायची काही गरज नाही असं सांगतात ते ठीक आहे लक्षात आलं सर्वांच्या हॅलो सर हा हॅलो हा बोला सर आपण जर काय नॉर्मल फॉर्म जरी काय आपले रँक काढली तर टूच येणार का सर आपण सॉल्व्ह केलेलं एक्झाम्पल आहे तुमच्या नोटबुक मध्ये आहे एक्झाम्पल नंबर मला वाटते सिक्स ऑर सेव्हन आहे सिक्स ऑन सेव्हन नंबर आहे म्हणून तर मी सेम घेतलं तुम्ही मला विचारणार होता मला माहिती होतं मी त्यावेळेस सांगितलेलं आहे रँक इज युनिक फॉर एव्हरी मॅट्रिक्स तुम्ही कसंही काढा मग डिटर्मिनंटच्या व्हॅल्यू वरून काढा नाहीतर नॉर्मल फॉर्म मधून काढा नाहीतर इक्वल फॉर्म मधून करा रँक इज युनिक फॉर एव्हरी मॅट्रिक्स येस सॉल्व्ह केलेलं आहे तुमच्या नोटबुक मध्ये आहे तुम्ही बघू शकता हा अजून काय डाऊट आहेत का याच्यामध्ये आता मग ते बॉटमला ट्रान्सफर करायचं खाली सर्व शेवटी आणायचं त्याला सगळ्याचे सगळे झिरो झाले खाली आणायचं हे काय आलं का इफ एनी झिरो रो कम्स ऍट द टाइम ऑफ ट्रान्सफॉर्मेशन इट शुड बी शिफ्टेड टू ऍट द बॉटम ऑफ द मॅट्रिक्स यू आर सपोज टू बी शिफ्ट दॅट रो टू बॉटम आलं आता हे बघा हा जर इथे इथे बघा इथे जर चुकून इथे वन आला असतं सपोज करा तर मी काय केलं असतं आर फोर इंटरचेंज आर थ्री केलं असतं आलं का येस सर या फॉर्म मध्ये असं कॅल्क्युलेशन करायचं ओके येस सर कम्प्लीट करा हे एक्झाम्पल आणि जे सेकंड एक्झाम्पल आहे ते सॉल्व्ह करायला घ्या आता पण युनिव्हर्सिटी एक्झाम साठी तुम्हाला कंपल्सरी नॉर्मल फॉर्मच विचारला जातो हे कसं हे याच्या नंतर आपण जिथे एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहे याच्या पुढचे तेव्हा आपण हा इक्लॉन फॉर्म युज करणार आहे म्हणजे आपण काय करणार आहे कॉलम ट्रान्सफॉर्मेशन स्किप करणार आहे एवढंच करतोय फक्त जस्ट वी आर स्किपिंग द कॉलम ट्रान्सफॉर्मेशन सेट दॅट इज द बेसिक डिफरन्स ओके येस हॅलो कंप्लीट करा आणि सेकंड एक्झाम्पल सॉल्व्ह करायला घ्या ते
सर ते दुसरं सॉल्व करायचं आपल्याला, वेळ आहे त्याला, तीन अजून वेळ आपल्याकडे. सॉल्व केलं का ती? हो सर. थांबा तर मला सॉल्व तर करू द्या. हा थ्री येते सर. इकडे तुम्ही मायनस थ्री लिहिले, बाकी राहिले काय? मायनस टू येते इकडे. कुठे रे? ए थ्री टू मध्ये. कशात म्हणतोय? तुम्ही फर्स्ट प्रॉब्लेम मध्ये खाली लिहिलेलं. इथं का? खाली इकडं सर. इकडं इथं का? थ्री वरती वरती. मायनस टू रोड नाही का? नाही नाही. सेकंड सेकंड सर. नाही नाही, कितवा? पहिला, दुसरा? सेकंड सर. हा सेकंड. ह्याच्यामध्ये दुसरा? दुसरा. हे इकडं सर. इकडं इकडचे दुसरं. तर इथं मायनस थ्री आपण करेक्शन केलं नव्हतं का? इथं मायनस टू वही तर करेक्शन केलं. ते इकडं इकडच्या मॅट्रिक्स मध्ये सर. कुठल्या नंबरचा? हा एक नंबर आहे, हा दोन नंबर, तीन नंबर, दोन नंबर, दोन नंबर. इथं मायनस थ्री का? सेकंड कॉलम थर्ड रो मध्ये मायनस थ्री. सेकंड कॉलम थर्ड रो. इथं थर्ड रो. इथं किती करू दे? मायनस टू. मायनस टू. हा इथं केलं की आपण वरती इकडे इथं करायचं राहिलं होतं का? हा ओके ठीक आहे, डन. हा ते दुसरं एक्झाम्पल सांगा बरं, काय होतं ते? वन थ्री टू वन थ्री टू 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 वन टू वन थ्री वन थ्री टू फोर टू फोर थ्री फोर थ्री सेवन सेवन फोर एट फोर एट फोर एट. हा हे सॉल्व्ह करा तुमच्या नोटबुक मध्ये पण. याचे सॉल्व्ह याचे आन्सर किती आले? बघा चेक करा, कन्वर्ट करायचा प्रयत्न करा. यस हॅलो. रँक थ्री येते ना? हा रँक थ्री येते. रँक थ्री येते ना? हा बरोबर आहे, थ्री येते. सॉल्व्ह करा आता हे सगळं. Thank you.